नवाब मलिक यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा भंगारवाला ते महाराष्ट्राच्या कॅबिनेट मधील मंत्री असा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना 8 तासाच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने ईडीने अटक केली आहे। जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी केल्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे। पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिक यांच्या घरी धडकलं होतं। त्यानंतर सकाळी 7 वाजल्यापासून नवाब मलिक यांची मुंबईतील ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती। दुपारी 3 सुमारास मलिक यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मागील काही महिन्यांमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर केंद्रीय यंत्रणांनी कारवाई केलेले नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे सर्वात मोठे नेते आहेत। एक भंगारवाला ते राज्याचा कॅबिनेट मंत्री असा नवाब मलिक यांचा प्रवास झाला आहे। बरोबरच महाविकास आघाडीच्या कॅबिनेट मंत्री मंडळी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अडकलाय। जाणून घेऊयात कसा राहिलाय नवाब मलिक यांचा कॅबिनेट मंत्री पदापर्यंतचा प्रवास। दरम्यान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला विशेष न्यायालयाने शुक्रवारी 24 फेब्रुवारी पर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची कोठडी सुनावली आहे। या प्रकरणासंदर्भात नवाब मलिक यांची चौकशी करण्यात आल्यानंतर अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात।